Students of Keshav Smriti Higher Secondary School, Dabolim, protested and demanded justice for their principal who was suspended by the management after a Hindu outfit group alleged the HSS was forcing students to practice Muslim culture in a masjid at Dabolim during a workshop. The female students refused the allegations by the Hindu outfit, saying that they were not forced to put a dupatta on their heads and that they did it out of respect for the holy place. The workshop taught peace and brotherhood, the students. शासनाचे आमका तुम्ही सर्क्युलर येणले गव्हर्नमेंटाचे सर्क्युलर न्हू एका ऑर्गनायझेशनचे सर्क्युलर आणि आमच्या प्रिन्सिपलान कितें केलें त्या भुरग्यांक शिकोवपाचे उद्देशान तांकां थंय धाडले बरें शिकतले भुरग्यांक तेच त्या सर्क्युलाचेर तशेंच मेन्शन केल्लें आसा पूण बाकी कितें आसलें तें आमकां खबर ना हांवें सगळ्यांत पयलें एपोलॉजी मागलें सगळ्यां कडेन एक मिस्टेक जालें आमची इट टोटली मिस्टेक आनी हें सगळें लक्षांत घेवन हांवें आमच्या प्रिन्सिपलाक सस्पेन्शन ऑर्डर दिली आसा आनी हेचेर कांय उलोवपाचें ना आमची ग्रेट मिस्टेक मॅनेजमेंट हेची ग्रेट मिस्टेक आमची भुरगीं थंय गेली आनी तेंच्यानी तें कितें केलें तें सगळ्यांनी पळयलां आसतलें पूण ती ग्रेट मिस्टेक हेच फर्दर अशें आमचें घडचें ना कित्याक हें सांस्कृतीक स्कूल हें ज्ञान दिवपाचें मंदीर हें हांगा बरें बरें भुरगे आमचे घडोवन गेले डॉक्टर जाले इंजिनियर जाले सायंटिस्ट जाले आय एस ऑफिसर सुद्दां ह्या इस्कॉलाचो भुरगो आज जाता कर्नाटका कॅटराचेर आनी अशा परिस्थितीन सांस्कृतीक इस्कॉलान हें घडप हेच्या सारकी दुर्दव्याची गजाल आनी दुसरी ना हांव खाला मान घालून सगळ्यांची एपोलॉजी मागता चेअरमेन हे नात्यान आनी आमच्या एका चेअरमेन एका प्रिन्सिपलाक हांव सस्पेंड करता आनी कितें विचारपाक जाय प्रिन्सिपलांनी आनी कोण आसा ना ती ती सर ना कोण तिचेर आमी सस्पेंड तुमकां जर दिसता जाल्यार हांव करता म्हाजें कांय ना तुमकां जर दिसता त्या टिचरांक सस्पेंड ना म्हाका जर कितें आसा कित्याक की ज्या प्रिन्सिपलान जें कितें कृत्य केल्लें आहा आनी जे तिणी ज्या पद्दतीन भुरग्यांक घेवन एका मस्जिदीन गेल्लो पूण ज्या मस्जिदीन घेवन गेला खंयच्या लॅटराच्या डायरेक्शनान तर स्टुडंट इस्लामीक ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया हें ऑर्गनायजेशन एफिलिएटेड टू PFI जेका सरकारान आनी केंद्र सरकारान बॅन हाडिल्लें आहा हें जें ऑर्गनायजेशन जे टॅररिस्ट एक्टिविटीजाक सपोर्ट करता अशा एक्टिविटीजाक सपोर्ट करणारे हे स्टुडंट इस्लामीक ऑर्गनायजेशनान स्टुडंटांक म्हणून कितें पाठ पडूंक शकता हे तुम्ही सगळ्यांनी विचार करपाक जाय आणि ह्या एक्टाक ह्या लॅटराक जेका ना डायरेक्टर ऑफ एज्युकेशनाचे ना एंडोर्समेंट आसा ना ADIचे एंडोर्समेंट आसा ना ताच्या इन्स्टिट्युशनाचे चेअरमॅनाचे किंवा मॅनेजमेंटाचे अप्रुवल आसा ह्या प्रिन्सिपलान खरेंच चुकीचे एंटीनॅशनल एक्टिविटीज केल्ले आणि ते गोष्टीक ताणें सपोर्ट केल्ले अशें दिसून येता कारण त्यांनी मॅनेजमेंटाक न विचारता एज्युकेशन डिपार्टमेंटाक न विचारता जे त्यांनी कृत्य केल्ले आहा हांव म्हणटा की ताजेर तरीच सस्पेन्शन जावचे तशेंच ताजेर पुलीस डिपार्टमेंटल इन्क्वायरी जावची आनी ताका पुलीस डिपार्टमेंटान आपल्या ताब्यात घेवचे कारण हे टॅररिस्ट ऑर्गनायजेशन आसा आनी टॅररिस्ट ऑर्गनायजेशनाक भुरग्यांक तो घेवन वचप आनी त्या मस्जिदीन कांय भुरग्यांनी ज्या एका मोलांना ज्या पद्दतीन भुरग्यांक जे पाठ शिकोवपाचे धर्माचो भेदभाव करपाचो जो प्रयत्न केल्लो आहा धर्मीक भावना दुखयल्ली आहा त्या आधाराचेर आनी एंटी नॅशनल एक्टिविटीच्या माध्यमातून त्या व्यक्तीकू आणि प्रिन्सिपलाक दोघांकू अटक करपाची गरज असा अब्दुल रेहमान युनिट सेक्रेटरी SIO कास्को युनिट हांचे मेन हेड ऑफिस असा मिरामार पणजे आणि हे अत्यंत घातक ऑर्गनायजेशन असा हे देशा हे टर्माइट्स हांव म्हणटा कारण हे वाळी लाकडाक कशी वाळी लागता तशी देशाची देशाक लागलेली वाळी ह्या तांकां परत तांकां काबार करून उडोवपाची गरज आसा ह्या गोष्टीक लागून आमच्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाक फुडें येवन हे सगळें सोडोवपाची गरज आसा तांच्यांनी जर अशे इतर काही गोष्टी जर एज्युकेशन डिपार्टमेंटाक जर हांच्या नांवाचेर जर पत्रां जर येतात तांच्यांनी आपापल्या लागच्या पुलीस डिपार्टमेंट किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटाक कळोवचे धन्यवाद एक फोटो व्हायरल झाले 21-22 फोटोज आसा ह्या फोटोजांत ह्या इस्कुलाचे स्टुडंट्स हा म्हणजे ह्या इस्कुलाचे स्टुडंट्स तितून ज्या 23 जाण आसा हा भितून 4 चेडवां आसा आनी तशेंच 7 जाणां गव्हर्मेंट इस्कुलाची आहा गव्हर्मेंट इस्कुलाची चेडवां त्या मस्जिदीन आसलेली आतां जेन्ना आमी हांगा येयला ह्या विचारपाक बाबा ह्या हिंदू चेडवांक तुमी मस्जिदीन कित्याक व्हेला कित्याक त्या फोटवांनी कितें दाखयलां हिंदू भुरग्याक उजू करताना ते मुसलमान करता नमाजा पयलीं ताच्या उपरांत हिंदू चेडवां हिजाब घालून जामा म्हणटा पळय तेंचे ज्या मॅट आसता तेजेर बसयली ते बी नमाजाच्या पोजान जाल्यार तुमी तांकां शिकयलें कितें थंय व्हरोन कसलें वर्कशॉप हें विचारपाक आमी ताका हांगा येयले हांगा येयले उपरांत कळ्ळें आमकां की तेंच्यांनी हें तांकां एक इन्विटेशन येयलें स्टुडंट्स इस्लामीक ऑर्गनायजेशन येयलें हे स्टुडंट इस्लामीक ऑर्गनायजेशन आहा पळय दीस इज एफिलिएटेड टू PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया इज अ बॅन ऑर्गनायजेशन इन इंडिया सद्या
त्यांना ह्या ऑर्गनायझेशनचा बॅन आहे पण त्या असोसिएटेड मनशापासून इन्व्हिटेशन इस्पोटान ती चौकशी न करता त्यांना किती धाडलं एक गजा. दुसरी गजा त्या भुरग्याचे सगळे असा पाय न्हू ते सगळे 18 वर्षाचे सुकत म्हणजे त्यांना अशा मशीदीन धाडपाक किंवा अशा विशेष नॉट किती कुरिक्युलम ऑफ हे किंवा खेळकुला करतात जर त्यांच्या पॅरेंट्सची परमिशन घेऊन कंपल्सरी असा त्या परमिशन यांच्यानी घेऊन ना आणि त्या डायरेक्ट असेंब्लीला उखलले आणि मशीदीन व्हाले. एज्युकेशन डिपार्टमेंटचे काय गायडन्स नाही काय ना ईडीआक त्यांच्यानी कन्फर्म करूंक ना आम्ही धाडपाचे काय ना ते डायरेक्टली आमच्या साथ त्या भुरग्यांक व्हाले आणि थंय व्हरून तितून आमचं असे ऐकपाक गेलं जेव्हा आम्ही त्या भुरग्यांकडे इंटरॅक्ट केलं तिथे दोन भुरगे वचपाक तयार नसले पण त्यांना सुद्धा जबरदस्त थंय व्हाले आणि थंय गेल्या उपरांत त्यांना उजू करपाक लागले त्यांना मजेतीन बसयले ज्या ज्या पद्धतीन नमाजाक बसले त्या भाषेन बसयले चेडवां जेन्ना चार जाणां भितर पावली त्यांना हिजाब घालपाक लागले त्या चेडवांनी खंय हिजाब घालपाक मनाई केली आम्ही घालना म्हणून सांगला पण सांगला तुमकां हांगा रावच्याक हिजाब घालचें पडटलें हिजाब घातल्या तितून त्यांचे 8 जाण मौलाना आसलेले त्यांच्यानी पीपीटी प्रेझेंटेशन दिलं थंयसर पीपीटी प्रेझेंटेशन त्यांनी इस्लामाबद्दल सांगपाक लागले. जिंदाबाद है कैसे मूर्ति.